नमस्कार, मी प्राची साळुंखे, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात आज देखील जामीन नाकारण्यात आलेला आहे. आता त्याच्या वकिलाला जामिनासाठी सत्र न्यायालयात जावं लागणार. या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आज ड्रग्ज प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केलेला नाहीये. यासह अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळले आहेत. आर्यन खानच्या वकिलांना आता जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज करावा लागणार. तर सेशन कोर्टात अर्ज केल्यानंतर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आर्यनला आजची रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागणार आहे. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र हा अर्ज आता फेटाळण्यात आलेला आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, अतिशय महत्वाची अपडेट समोर येते, आर्यन खानला आजही दिलासा मिळालेला नाही आहे. प्राची, खरं तर न्यायालयाने असा निकाल का दिला हे आपण समजून घेतलं पाहिजे. न्यायालयाने तीन कलम लावलेले आहेत, 8 स, 20 ब आणि 27, ही तीन कलम जी आहेत ही महत्वाची कलम ठरलेली आहेत हा जामीन अर्ज फेटाळण्यामागचं. याच्यामागे मुख्य कारण असं आहे की हे सगळे तिन्ही कलम जे आहेत यावर सुनावणी घेण्याचे अधिकार हे जिल्हा सत्र न्यायालय आहेत, महानगर दंडाधिकारी यांना नाही आहेत. त्यामुळे महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये जो जामीन अर्ज केला गेला होता तो अर्ज करता त्याच्यावरती आज सकाळी सुनावणी सुरू होताच जे विशेष सरकारी वकील होते अनिल सिंग यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की ह्या कोर्टामध्ये हा अर्ज मेंटेनेबल नाही आहे, या कोर्टामध्ये हा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. कारण का जी कलम आहेत या कलमांवरती सुनावणी घेण्याचे अधिकार हे जिल्हा सत्र न्यायालयाला आहेत. त्यामुळे महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये या अर्जावर सुनावणी होऊ शकत नाही. पण तरी देखील सर्व त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू केले गेले. जवळपास दुपारी 12 वाजल्यापासून, दुपारी 1 वाजल्यापासून जी सुनावणी सुरू होती ती थेट संध्याकाळी 5-5:30 पर्यंत चालली, म्हणजे कुठेतरी 3.5-4 तास जी आहे ती सुनावणी आजही चालू राहिली. ह्या हे सगळं सुरू असताना वारंवार सांगण्यात आलं होतं की कशा पद्धतीनं विविध सेलिब्रिटी असतील किंवा अंमली पदार्थ जे प्रकरणाची अशी अनेक प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांमध्ये सेलिब्रिटी असतील किंवा सामान्य व्यक्ती असतील किंवा मोठमोठे व्यक्ती असतील यांना कसा जामीन अर्ज दिला गेलेला आहे. या सर्व बाबतीमध्ये आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला, पण शेवटी झालं काय, जे अनिल सिंग म्हटले होते त्यावरच न्यायालयाने निकाल दिलेला आहे. आणि न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की ह्या तीन कलमांतर्गत म्हणजे अंमली पदार्थ बाळगणे, अंमली पदार्थांचं सेवन करणे आणि कट म्हणजे गुन्हेगारी कट रचणे किंवा गुन्ह्यात सहभाग असणे अशा पद्धतीचा जो ही जी तीन कलम जी आहेत त्या तीन कलमाच्या आधारावरच हा जामीन अर्ज जो फेटाळला गेलेला आहे. आता जर जे दोन्ही आरोपी आहेत त्यांचं युक्तिवाद असतील किंवा सरकारी वकिलांचं युक्तिवाद असेल किंवा निकाल जो आहे ह्या सर्वांचा आपण जर सार काढला तर आजची रात्र, उद्याची रात्र, परवाची रात्र, कारण शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस आता न्यायालय बंद असेल, त्यामुळे पुढची तीन रात्र जी आहेत ती आर्यन खान याला आर्थरोड जेलमध्येच काढावे लागतील. लंचला म्हणजे दुपारी जेवणाची सुट्टी व्हायच्या आधीच या तिन्ही आरोपींना आर्थरोड जेलमध्ये तिकडे पाठवण्यात आलं होतं, त्यांची रवानगी केली गेली होती. त्यामुळे आज साधारणपणे 5 वाजता याच्यावरती निकाल अपेक्षित होता, तो निकाल आलेला आहे. पण वकिलांना असं वाटलं होतं आरोपींच्या की आपल्या बाजूने निकाल येईल, त्यामुळे त्यांनी सगळी तयारी केली होती की 6 वाजेच्या आतमध्ये बेल पेपर जे आहेत ते जेलमध्ये पोहोचतील. दुसरा भाग म्हणजे आता सोमवारी या सगळ्या प्रकरणासंदर्भातली नव्यानं अर्ज न्यायालयामध्ये करावा लागेल. आता तो अर्ज नक्कीच करावा लागणार आहे. अजित, याविषयी अधिक माहिती तुमच्याकडनं आपण घेणार आहोत. मात्र या सगळ्या प्रकरणी सरकारी वकील सुनील